शुभ सकाळ सर्वांना. देवाला एक वेळ माणसाने घाबरलं नाही तरी चालेल, पण आपल्या कर्माला जरूर घाबरून राहावं. कारण शिव्या ओव्या मान अपमान शाप आशीर्वाद निंदा नालस्ती सुख दुःख यापैकी आपण दुसऱ्यांना जे देणार तेच परत आपल्याकडे न चुकता येणार. कारण हा निसर्गाचा नियम आहे, जे पेराल तेच उगवणार. माणसामध्ये बदल तेव्हाच येतो जेव्हा तो खूप शिकतो किंवा अति दुखावला जातो. एखाद्याचे वाईट करून आनंदी होऊ नका, कारण परमेश्वर जेव्हा हिशोब करतो तेव्हा सावरणे तर सोडा पण रडण्याच्या लायक देखील ठेवत नाही. हसताना रडणं खूप सोपं असतं, पण रडताना हसणं खूप कठीण असतं.